नुसतं सांगून किंवा नुसतं बोलून ह्या गोष्टी कळणार नाहीत. तुम्ही खरंच एकदा जाऊन यायला पाहिजे. आपण आपल्या एवढ्याशा जीवनामध्ये एवढ्याशा वर्तुळामध्ये जे जगत असतो त्याच्यातून खरंच बाहेर यायचं असेल, नेमकं काय आहे आयुष्य, व्याख्या कशा बदलत जातात हे तिथे गेल्यानंतर कळतं. चांगलं वाईट सगळंच पोटात सामावून घेण्याची बाबांची ताकद होती म्हणून आम्हाला मुलं म्हणाले ते. हा चित्रपट वगैरे हा शब्द मला विचित्र वाटतो ह्या संदर्भामध्ये. आव्हान वगैरे हे सुद्धा असे उगाच विटलेले शब्द वापरू नयेत. तिथं गेल्यानंतर हे जगता यायला पाहिजे. थोडीफार त्या जगण्याची माहिती आहे, प्रकाश कुठून कसा काय, जे तुम्ही पूर्वीचे फोटो पाहिले तसा प्रकाश मी पाहिलेला आहे. मंदाला मी खूप तरुण पाहिलेली आहे. निसर्ग किती छान. फक्त एकच आहे की तुमची ती तयारी असायला पाहिजे की तिथं जाऊन तिथे हे सगळं करणं. सरतेशेवटी ही तुमची प्रलोभनं जी आहेत, तुम्हाला हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे की हे पाहिजे, त्यांनी जे निवडलेलं होतं ते हे होतं. आज जो काय आहे, जिथे काय आहे, थोडासा मी नट म्हणून ह्या चेहऱ्यानिशी मी ह्या नट म्हणून वावरू शकलो त्याचं कारण मला असं वाटतं की बाबांनी खूप काहीतरी दिलं. तो आत्मविश्वास, ती जगण्याची पद्धत काय असावं, मुठभर असेल त्याची मुठभर कोणाला तरी द्यावं ही वृत्ती तिथे वाणवली गेली. हा चित्रपट पुन्हा एकदा मी म्हणतो की हे पोचायला पाहिजे हे काम. पुन्हा ही नव्यानं उर्मी नवीन मुलांमध्ये यायला हवी. संदर्भात आपण जर काय करू शकत असेल, नट म्हणून आव्हान वगैरे नाही म्हणत मी, प्रकाशशी दिसण्याचं साधर्म्य मी नाही करू शकणार. आता त्याला ते सांगत होतं की माज जरा कमी करायला पाहिजे, अंगावरचा आणि आतला सुद्धा, तर ह्या भूमिकेमध्ये मी काहीतरी करू शकेन अशा पद्धतीचं. खरं तर मला बाबा आमटेंचा रोल करणार का विचारत होती पहिले ती, मग नंतर प्रकाशचं आलं. बाबांचं बोलणं कधीच साधं नव्हतं, त्याला एक लय होती, छंदबद्ध बोलायचे, इंग्रजीवर अतिशय कमालीचं प्रभुत्व होतं बाबांचं. प्रकाश हा मुखदुर्बळ आहे, त्याला बोलताच येत नाही.